बोलायचं बुक डाउनलोड केलं होतं ना आपण. चला कुठे होतो आपण, पेज नंबर माहिती काही? हा इथे होतो. काल आपण सुरुवात केलं होतं. आवाज येतोय माझा, क्लिअर येतो का ते आधी सांगा मला, येस ऑर नो. येस काल आपण सुरुवात केली होती कि हे ग्रोथ हार्मोन्स काय काय असतात. ठीक आहे, हार्मोन्स म्हणजे केमिकल सबस्टन्स असतात ज्यामुळे प्लांटची ग्रोथ वाढते किंवा कमी होते. म्हणजे काही जे हार्मोन्स आहेत ते ग्रोथला वाढवतात. दिसतंय तुम्हाला ऑक्सिजन, जिब्रेलिन, सायटोकायनिन. आणि जे काही थांबवतात प्लांटची ग्रोथ त्याला म्हणतात इथेलाइन और ऍसिक्स ऍसिड. तर हे महत्वाचे प्लांट जे हार्मोन आहे, आपण फर्स्ट स्टार्ट केलं होतं त्याचं नाव होतं ऑक्सिन. ऑक्सिन मध्ये सांगितलं होतं ऑक्सिन जो आहे तो कोठे डिटेक्ट झाला पेलाग्रामध्ये वगैरे ह्युमनमध्ये, तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे. तो कुठे तयार होतो, सिंथेसाइज होतो, तर तो होतो की मेरिस्टेमॅटिक रिजन मध्ये. म्हणजे प्लांट असेल, प्लांटचा हा टीप, हा रूट आणि ह्या साईडचा पोर्शन, हे जे पोर्शन आहेत की इथे हा ऑक्सिन तयार होतो. कारण हे पोर्शन वाढायचे असत आणि तो नॅचरली ऑक्रिन ऑक्सिन आहे त्याचं नाव आहे इंडॉल 3-ऍसिटिक ऍसिड. जसं क्लोरोफिल हे कंटेन असतं तसं याचं नाव आहे इंडॉल 3-ऍसिटिक ऍसिड, आय ए म्हणतात. आणि आय ए तयार होण्यासाठी जो प्री कर्सर लागतो सुरुवातीला तयार होण्यासाठी त्याला म्हणतात ट्रॅफ्टॉन. नाव लक्षात ठेवा, ट्रॅफ्टॉन, ट्रॅफॉन. तर ह्या पी कर्सर शिवाय तो होत नाही. म्हणजे प्री कर्सर म्हणजे जसं की कोणती गोष्ट सुरुवात करायला एक प्री कर्सर लागतो. कर्सर समजतो ना, कर्सर जसं आपल्या विंडो सिस्टम मध्ये कर्सर असतो, आधी तो असतो नंतर ते वर्ड टाईप होतो, तसं येते की कर्सर म्हणजे त्याच्या हेल्प शिवाय ती गोष्ट सुरू होत नाही, तो सुरुवातीचा कंटेंट असतो. तर प्री कर्सर त्यापासून मग आय ए. फॉर्म्युला महत्वाचा आहे की नॅचरली ऑकरिंग ऑक्सिन कोणत्या नावाने ओळखलं जातं ते काय असतं. आता हे जे असतं हे हार्मोन काय करतं, तर प्रायमरीली हे इलॉंगेशन करतं, सेलला इलॉंगेट करतं. म्हणजे अशा प्रकारे काय करतं, त्याला पुश करतं. दिसतंय ना, इलॉंगेट करणं म्हणजे सेलची साईज ही असेल तर ती अशा प्रकारे ग्रोथ करत, डिफरन्स आणतं सेलच्या साईज. इश्यू पोलार ट्रान्सपोर्ट, बायोस्पेक्टर ट्रान्सपोर्ट इन द सेम. पोलार ट्रान्सपोर्ट तुम्हाला सांगितलं की हे काय करतं, पोलार ट्रान्सपोर्टला काम करतं म्हणजे काय करतं की अपोजिट नेचर मध्ये काम करतं. काल बघितलं का याच्यावाले काय म्हणतात नीटवाल्याने बघितलं का पोलार ट्रान्सपोर्ट वगैरे, सर्च केलं का? हॅलो, कोण आहे? प्रतीक्षा, बेसिपेटल ट्रान्सपोर्ट शोधलं का? बेसिपेटल, पोलार. चला नीटवाल्याने काम करायचं याच्यावरती पुन्हा एक चांगल्या प्रकारे डायग्राम किंवा काही शोधायची. हा तुमचं नीटवाल्यांसाठी, नीटवाल्यांमध्ये कोण कोण आहे? तिकडे माधवी असेल, प्रतीक्षा, अजून संध्या आणि आदित्य. याच्यावरती पुन्हा एक काम करायचं. हा वर्ड का महत्वाचा आहे, तर ऑक्सी मध्ये हा न्यू काही ऍडिशन केलेलं त्यांनी, तर त्यामध्ये लक्षात ठेवायचं की हे वर्ड हे तुम्ही जेवढं जेवढं सर्च करणार इंटरनेट वरती तेवढं तुमच्या डोक्यात चांगलं राहणार. जसं पार्ट नका करूया, पोलार ट्रान्सपोर्ट, बेसिपिटल ट्रान्सपोर्ट, याला डायग्रामने बघा किंवा याच्यावरती थोडं वर्क करा, याच्यावरती आपण बोलू. ठीक आहे, बाकीच्यांना काही एवढे हे नाही. पोलार ट्रान्सपोर्ट म्हणजे काय लक्षात ठेवायचं, काल सांगितलं सनलाईटच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये जायचं. दोघा डिरेक्शनला काय करतो, इलॉंगेशन करतो. चला नीटवाल्यांना कळला पॉइंट काय, तर पोलार ट्रान्सपोर्ट आणि बेसिपिटल वरती वर्क करायचं. नाऊ द सिंथेटिक ऑक्सिन लाईक, आता नॅचरली ऑकरिंग तर माहिती आहे तुम्हाला, प्लांट मध्ये हा असतो इंडॉल 3-ऍसिटिक ऍसिड. आता आपण स्वतःही काही सिंथेटिक म्हणजे काय तयार करणं, तर बनवले त्याचं नाव इंडोल ब्युटेरिक ऍसिड. सिंथेटिक समजतं ना, सिंथेटिक मीन्स सिंथेटिक काय असतं, सिंथेटिक फायबर म्हणजे मॅनमेड सिंथेटिक आपण बनवलेलं.
त्याला आयबीए म्हणतो इंडोल ब्युटेरिक ऍसिड, किंवा एनए म्हणतो नॅप्थिलिन ऍसिटिक ऍसिड, किंवा कुठे गेला 2,4-D पिक्लोरो, त्याचं नाव आहे फिनॉक्सी ऍसिटिक ऍसिड. हे सर्व सिंथेटिक आहेत. मागच्या बुक मध्ये वाटतं तुम्हाला फक्त दोनच दिले होते, आयबीए दिला होता आणि एनएन दिला होता, हा 2-D वगैरे काही दिला नव्हता. तर पाठ करायचे, सिंथेटिक कोण आहेत आणि नॅचरली प्लांट मध्ये ऑकर होणारा कोणता आहे, म्हणजे आपण बनवलेले कोणते आहेत आणि ऍक्च्युअल कोणता आहे. ठीक आहे, काम ऑक्सिजनचंच आहे, दोघेही ऑक्सिजनचंच काम करतात. त्यांचे नॅचरल आणि ते सोर्सेस नॅचरल काय आहे आणि सिंथेटिक काय आहे त्याचं नाव तुम्हाला आलंच पाहिजे. पुढं काय काम करतं ते महत्वाचं आहे, की सेलला इलॉंगेट करतं. फिजिकल अफेक्ट अँड ऍप्लिकेशन ऑफ ऑक्सिजन, आता आपण बघतोय की ते काम, आता हे तर जनरल इन्फॉर्मेशन झाली, त्याला नाव काय असतं, त्याच्यासारखे कोणकोणते अवेलेबल आहेत लॅबोरेटरीमध्ये, आपल्याला काय बघायचं ते काम कसं करतं. चला पहिली गोष्ट फिजिओलॉजिकल इफेक्ट अँड ऍप्लिकेशन ऑफ ऑक्सिजन. तर याच्यामध्ये कोण वाचणार, कोणा चांगला आहे सिस्टीम आवाज, इंटरनेट कनेक्शन कोणा चांगला आहे वाचा. कोणाचा कनेक्शन चांगला आहे, कोण वाचणार. शेखर कनेक्शन चांगला आहे का इंटरनेट सर? वाच मग. सायकोलॉजिकल इफेक्ट पासून का सर? हा खालचा तो पॅरा, द प्रायमरी इफेक्ट. बोल. द प्रायमरी इफेक्ट इज सेल इनलार्जमेंट सर. ती हा, इन मोस्ट ऑफ द हायर प्लांट्स ग्रोविंग एपिकल बर्ड इनहिबिट्स द ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स, दिस इज कॉल्ड द एपिकल डॉमिनन्स. ऑक्सिजन स्टिम्युलेट्स ग्रोथ ऑफ स्टेम अँड रूट. ऑक्सिजन इंड्यूस मल्टिप्लिकेशन ऑफ सेल्स, हेन्स यूज इन टिश्यू कल्चर एक्सपेरिमेंट टू प्रोड्यूस कॅलस. It stimulate formation of lateral and adventitious roots. These are marked as synthetic herbicides. Example, 2-4-D and 4-dichlorophenoxy acetic acid. It kills dicot weeds without orange, lemon, grapes, banana, etc. are produced by application of auxins. That is induced parthenocarpy. Auxin promotes cell division in cambium and also cause early differentiation of xylem and phloem. थांबायचं हे बघा, सर्वात महत्वाचा पॉइंट जो आहे ऑक्सिनचा, तर आधीच सांगितलं की त्याचा प्रायमरी इफेक्ट काय, म्हणजे तो महत्वाचं काम काय करतो, तर सेलला काय करतो, इनलॉगेट करतो. म्हणजे सेल तुमच्या ही एक प्लांट आहे, प्लांटच्या सेल्स अशा आहेत, एवढे आहेत. तुम्ही त्याला ऑक्सिजन दिलं, त्याच्याकडे ऑक्सिजनचं इथे प्रमाण जास्त झालं, लाईट इथे आहे, ऑक्सिजन इथे तयार होतो, हे टीप आहे. तर ऑक्सिजन जास्त झाल्यामुळे त्यांची साईज एवढी ग्रो होते, ते इलॉंगेट होतात, लांब लांब होतात, म्हणजे हाईट वाढते. नंतर आहे, इन मोस्ट हायर प्लांट द ग्रोविंग अपायकल बर्ड इनहिबिट द ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड. सिंपल गोष्ट आहे, हे अपायकल बर्ड म्हणजे कोणता, हा टॉपचा बर्ड आहे, म्हणजे प्लांट आहे, किंवा अपायकल डॉमिनन्स तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो इंटरनेटवर असेल तर. हे बघा, ही डायग्राम दिसते तुम्हाला, ही बघा. याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला, की हे जे आहेत, हे जे बर्ड्स आहेत, हे बॉटमचे बर्ड, साईडचे बर्ड आहेत. लॅटरल म्हणजे काय, लॅटरल म्हणजे प्लांटच्या साईडचे ब्लड, याला लॅटरल साईड म्हणतात, या लॅटरल साईड आहेत. आणि हा अपायकल, हा टॉपचा बर्ड आहे. टॉप म्हणजे जिथे प्लांटची, प्लांटचा टीप असतो. आता तुम्हाला नीट दिसत आहे की हा प्लांटचा टीप आहे, तिथले बर्ड बघा किती जोरात वाढतात, आणि बघा ते लॅटरल साईडचे बघा किती छोटे छोटे, याला अपायकल डोमिनन्स म्हणतात. म्हणजे जो टॉपचा बर्ड असतो, टॉपचे जे बर्ड असतात ते जोरात वाढतात, मोठे मोठे असतात, डॉमिनंट असतात, आणि साईडचे बर्ड तेवढे वाढत नाही, याला अपायकल म्हणतात. डायग्राम तुम्हाला इथे बघा, इथे दिसते बघा, अपायकल बर्ड हा टॉपचा आहे, तो मोठा वाढतोय बघा, त्याची साईज मोठी आहे, आणि लॅटरल बघा छोटे छोटे आहेत. मग
मग आपल्याला जर काय करायचं असतं की कधी कधी काय होतं मग की अपाइकल जो पार्ट असतो तो एवढा जोरात वाढतो की प्लांट एकदम स्ट्रेट म्हणजे हायटेड होत राहतं. मग जर तुम्हाला थांबवायचं असेल तर आपण काय करतो त्या अपाइकल बर्डला काय करून टाकतो, कट करून टाकतो. म्हणजे जर तो आपण अपाइकल बर्ड कट केला तर मग ते कट केल्यामुळे तिथे काय होतात लॅटरल ब्लड ग्रो करायला लागतं. हे बघ हा अपाइकल होता एक नंबरचा, त्याला कट केला तेव्हा लॅटरल ब्लड ग्रो करायला लागले. काय करतो आपण तर आपल्याला त्या प्लांटची साईडवेज मुवमेंट पाहिजे असते. भरपूर प्लांट मध्ये बघितलं असेल की जर प्लांट साईडवेज तुम्हाला ग्रो करायचं असेल तर आपण त्याचा वरचा जो शेंडा आहे तो कट करून टाकतो. तो कट करण्याचं रिझन काय असतं की त्यांना साईडवेज वाढावं. हे बघा हे अपाइकल झाड आहे, हे झाड आहे ना हे असं हायटेड गेलं असतं अपाइकल डोमेन्सने, असं स्ट्रेट जात. तुम्हाला असं नकोय, तुम्हाला झाड असं हवंय. मग तुम्ही काय करणार त्याचा हा अपाइकल पोर्शन कट करून मग झाड असं ग्रो करणार. याला म्हणतात अपाइकल डोमेन. पॉइंट क्लिअर होतोय? पॉइंट झाला का? अपाइकल डोमेन्स म्हणजे काय? अपाइकल डोमिनन्स म्हणजे जो मेन बर्ड आहे तो वरचा तो जोरात वाढतो. सिम्पल गोष्ट आहे, तो का वाढतो तर तिथे ऑक्सिजन असतं. आधी सांगितलं त्या अपाइकल बर्ड मध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतात, सेल्स असतात, आणि तिथे ऑक्सिजन जमा झालेलं असतं आणि ते ऑक्सिजन ते बर्ड जोरात वाढत. मग त्याला अपाइकल डोमिनन्स कशामुळे काम करतं तर ह्या ऑक्सिजनमुळे करत. नेक्स्ट मग तुम्हाला सांगितलं अपाइकल डोमिनन्स कशामुळे असतं, ऑक्सिजनमुळे असतं. मग आपण त्या ऑक्सिजनला ब्रेक करतो. नेक्स्ट ऑक्सिजन स्टिम्युलेट द ग्रोथ ऑफ स्टेम अँड रूट, हे तर आपल्याला माहितीच आहे, तेच तर चाललंय. ऑक्सिजन इंड्यूस द मल्टिप्लिकेशन ऑफ सेल. हे बघा नुसतं सेल वाढवून फायदा आहे का? सेल तर तो ताणतो, लांब करतो, परंतु तो काय करतो त्याच्यात त्यांचं काय वाढवतो, मल्टिप्लिकेशनही वाढवतो. म्हणजे एक सेलच्या फटाफट तो दोन करतो, दोनच्या चार करतो, चारच्या पुन्हा आठ करतो. म्हणजे एका सेलच्या अशा मल्टिपल सेल तयार करतो, याला आपण मल्टिप्लिकेशन. म्हणजे सेलला मल्टिप्लाय करणं, सेलला इनलार्ज करणं हे त्याचे काम आहे. आता नेक्स्ट आहे टिश्यू कल्चर एक्सपेरिमेंट प्रोड्यूस कॅलस. आता हा ऑक्सिजन काय करतो, एका सेलपेक्षा मल्टिपल सेल तयार करतो, मग आपण कॅलस म्हणतो. कॅलस हा कन्सेप्ट ज्याला टिश्यू कल्चर माहिती आहे त्याला माहिती असतं. आता टिश्यू कल्चर तुम्हाला ऍक्च्युली होतं का आता इलेव्हन्थला? ओके, स्पेलिंग चुकीचं टाकलं करा आपण. हे बघा या पार्टला कॅलस म्हणतो, दिसतंय का इथे? ही डायग्राम बघा. एक तुमच्याकडे प्लांट आहे, प्लांटचा तुम्ही एक पार्ट काढला आहे, त्या पार्टला तुम्ही एक एक सेल किंवा छोटासा पार्ट काढलाय आणि तो पार्ट तुम्ही अशा प्रकारे काढून एका एक न्यूट्रियन मेडियम मध्ये ठेवलाय. तर न्यूट्रियन मेडियम जनरली सुक्रोज असतो, खाण्यापिण्याचं असतं. त्यामध्ये ते सेल असतं ना, ते सेलचं काही दिवसानंतर त्याचं असं अंग तयार होत, म्हणजे ती सेल ते जे हे असतं ना ते अशा प्रकारे असं गोळा तयार होतो याचा काही दिवसानंतर, त्याला आपण कॅलस म्हणतो. कॅलस म्हणजे छोट्याशा तुकड्याचा एक मास तयार होणं. जसं झायगोटचा एम्ब्रियो तयार होतो, एक एम्ब्रियो म्हणजे काय, तो मोरूला ब्लास्टूला सेल एकत्र येतात, सेम स्ट्रक्चर असतं. तसंच कॅलस असतो की त्याच्यामुळे भरपूर सेल तयार होतात. मग ह्या एका छोट्याशा टिश्यूच्या सेलच्या एवढ्या सेल तयार करण्यासाठी ऑक्सिजन लागतो. मग टिश्यू कल्चरमध्ये काय असतं, ह्या ऑक्सिजनला युज केलं जातं आणि तिथे जे छोटे छोटे तुकडे केलेले असतात त्यांच्यापासून हे नवीन प्लांट तयार करण्यासाठी. बघा हे तुकडं होतं, त्याचं कॅलस झालं, कॅलसचं थोडस एम्ब्रियो तयार झाला, त्याला नंतर रूट वगैरे आले आणि त्याचं न्यू प्लांट तयार झालं आणि आपण हे जमिनीत लावतो, त्याला आपण टिश्यू कल्चर म्हणतो. मग कॅलस तयार करण्यासाठी ऑक्सिजन लागतं. मग कॅलस म्हणजे काय असतं, ह्याचे भरपूर मल्टिप्लाय झालेल्या काय असतात, सेल्स असतात. मग सेल मल्टिप्लिकेशनचं काम हा कॅ म्हणजे ऑक्सिजन करत असतो. मग टिश्यू कल्चरमध्ये ऑक्सिजन शिवाय टिश्यू कल्चर होत नाही.
हे स्टिम्युलेट द फॉर्मेशन ऑफ लॅटरल अँड ॲडव्हेंटेजियस रूट्स. हे बघा, लॅटरल अँड फॉर्मेशन ऑफ लॅटरल ॲडव्हेंटेजियस ॲडव्हेंटेजियस रूट माहिती आहे तुम्हाला चांगलं काय असतं तर. या हा मेन रूट असतो आपला प्लांटला काय असतो, एक मेन रूट असतो आणि दिस इज ॲडव्हेंटेजियस रूट. रूटला तर तो ग्रो करतोच, पण ह्या बाजूच्या ग्रोथही ऑक्सिजन काय करतो, ग्रोथ करतो. दे आर मार्केटेड ॲज अ सिंथेटिक हर्बिसाइड. आता त्यांना सिंथेटिक हर्बिसाइड म्हणून काय केलं जातं, यूज केलं जातं. बघा नीट इम्पॉर्टंट आहे का, सिंथेटिक हर्बिसाइड. सिंथेटिक म्हणजे बनवलेले हर्बिसाइड्स म्हणजे काय, काय असतं हर्बिसाइड. हॅलो, हर्बिसाइड्स, पेस्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स काय असतं सांगा बरं, पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड. सर ते पेस्ट ला मारण्यासाठी असतो. हा मग हर्बिसाइड्स म्हणजे हर्ब म्हणजे झाडांना. बघा पेस्टिसाइड हे साइड म्हणजे तुम्हाला मागे सांगितलं, तर सुसाइड म्हणजे काय, सुसाइड म्हणजे मारण, मरण. साइड म्हणजे मरण, ठीक आहे. तर हर्बिसाइड्स म्हणजे हर्बिसाइड्स म्हणजे हर्बला मारणं, इन्सेक्टिसाइड इन्सेक्टला मारणं, सुसाइड म्हणजे स्वतःला मारणं. तर हे जे हर्बिसाइड असत याला हे ऑक्सिजन हर्बिसाइड म्हणून युज केलं जातं. तर नाव आहे 2,4-D, नाव भरपूर फेमस आहे. 2,4-D एकदमच फेमस हर्बिसाइड आहे. तुम्हाला जे शेतकरी असतील त्यांना काही माहिती असेल 2,4-D काय असतं तर. हे बघा 2,4-D अमाइन वीट किलर नाव दिसतंय का. अशा कॅन्स मिळतात बाजारामध्ये गेल्यावरती तुम्हाला, अशा कॅना मिळतात. आता लिहिलेलं असतं 2,4-D अमाइन, म्हणजे 2,4-D लिहिलं असतं आणि ते लिहिलं असतं वीट किलर, म्हणजे तुम्ही याला जर गवतावरती मारलं तर ते मरतात. तर असे भरपूर 2,4-D वगैरे असतात. तर जर व्हिडिओ असेल तर तुम्हाला दाखवतो 2,4-D अॅनिमेटेड असेल तर. हे बघा 2,4-D मारल्यावर कसे झाले दिसतंय ना तुम्हाला. हो दिसतंय. हे बघा तुम्ही जेव्हा 2,4-D मारतात तेव्हा ते प्लान बघा असे होऊन जातात, म्हणजे ते त्यांचं मरून जातात ते. हे बघा पिवळे हे असे होतात. बघा तुम्ही जेव्हा 2,4-D मारतात ना ते प्लान असे झोपून जातात, मरून जातात. त्याला हर्बिसाइड्स म्हणतात, म्हणजे दुसऱ्या झाडांना मारणं. तर ठीक आहे, तर हा 2,4-D काम कसं करतो ते मग घ्यायचं आपल्याला, की 2,4-D चा आणि याचा काय संबंध. तर दे मार्केटेड ऍज अ सिंथेटिक हर्बिसाइड, इट किल डायकोट विट वुड अफेक्ट इन मोनोकॉट प्लांट्स. आता हे जे असतं ऍसिटिक ऍसिड, लक्षात ठेवायचं तुम्ही मागचे जेवढेही कंटेंट बघितले, हे बघा 2,4-D हे ऍसिटिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, त्यांचा बेसिक ग्रुप जो आहे तो ऍसिटिक ऍसिड आहे. तर 2,4-D कोणत्या ग्रुपमध्ये येतो, ऑक्सिजन मध्ये येतो. आणि हा काय करतो, हा डायकोट वीट ला विदाउट करून, म्हणजे इट किल डायकोट वीट विदाउट अफेक्टिंग मोनोकॉट प्लांट. मोनोकॉट म्हणजे कोणते, मोनोकॉट प्लांट म्हणजे कोणते आणि डायकॉट म्हणजे कोणते. सर मोनोकॉट म्हणजे ज्यांचं ते सीडला दोन पार्ट मध्ये डिवाइड नाही करत. हे बघा मोनोकॉट प्लांट म्हणजे ज्यांचे रूट्स कसे असतात, ॲडव्हान्टेजियस असतात, म्हणजे आपला गहू राईस वगैरे. डायकॉट म्हणजे त्यांची आपण डाळ खातो ते डायकॉट, ज्याच्या ज्याचे जे सीड्स असतात त्याचे दोन तुकडे होतात त्यांना आपण डायकॉट म्हणतो. तर हे जे 2,4-D आहे हे काय करतं, जे काही भरपूर वीड्स असतात म्हणजे आपण त्याला तण म्हणतो, त्यांचे जे सीड्स असतात त्यांचे दोन पार्ट्स होतात. अशा प्रकारचे दोन पार्ट्स होणारे जे सीड्स असतात त्यांना हे काय करतं, किल करून टाकतं.
आणि मग त्याच्यामुळे काय होतं की आपलं जे मेन क्रॉप असतं मोनोकॉट म्हणजे आपलं गहू वगैरे म्हणजे गव्हात जर मारलं तर गव्हाला काही होत नाही पण त्याचे डायकॉड जे असतं ते मरून जातं. अशा प्रकारचा हा ऑक्सिन तिथे काम करतो. ठीक आहे. आणि हा जो ऑक्सिन आहे हा सिंथेटिक आहे, आपण बनवलेला आहे, आपण शेतात त्याला वापरतो. तर लक्षात ठेवायचं की हा जो 2,4-D आहे तो डायकॉट प्लांटला मारतो आणि मोनोकॉटला मारत नाही. मग आपल्या आपण शेतामध्ये जर गहू लावला असेल तर तो मोनोकॉट असतो आणि त्याचे शेजारी जे वीड असतं ते शक्यतो डायकॉट असतं. त्यांना दाढी येतात, दाढीसारखे शेंगांसारखे त्यांना हे असतात, काय म्हणतात, सीड येतात. मग आपण तिथे मारलं तर ते वीड मरून जातं आपला आणि आपल्या गव्हाला काही होत नाही, म्हणून आपण हर्बिसाइड्स तिथे वापरतो. पॉइंट कळलं का हर्बिसाइड्स काय तर 2,4-D काय असतं? हॅलो. हो सर. हो सर. नीट. नेक्स्ट आहे सीडलेस फ्रूट लाईक ऑरेंज, लेमन, ग्रेप्स, बनाना. आपल्याला चांगलं माहिती आहे की सर्वांना सीडलेस असतं, म्हणजे ग्रेप्सला तर आता सीडस नाहीये, बनानाला नाहीये, लेमनला आहेत, ऑरेंजला, म्हणजे सीडलेस म्हणतोय बरोबर, यांना सीड नसतात. त्यांना दे आर प्रोड्यूस बाय ऍप्लिकेशन ऑफ ऑक्सिन, म्हणजे त्यांना ऑक्सिनने प्रोड्यूस केलं जातं आणि त्याला आपण काय म्हणतो, इंड्यूस पॅरेंथोक्रॉपी म्हणतो. ऑक्सिन आता पॅरेंथेनोक्रॉपी म्हणजे काय की मागेही तुम्हाला मी हा जेव्हा प्लांटचा जो चॅप्टर होता तेव्हा तुम्हाला पॅरेंथेनोक्रॉपी हा सांगितला. पॅरेंथेनोक्रॉपी म्हणजे कसं की ज्यांना सीड्स नसतात, ज्या प्लांट्सला सीड्स नसतात त्या प्लांट्सला, आता ज्यांना सीडच नसतात त्या नवीन प्लांट कसं तयार होणार? म्हणजे आता एक बनाना आहे, त्या बनानाला सीडच नाहीये, म्हणजे तुम्ही एक केळं खाल्लं त्या केळाला सीडच नाहीये, त्याला त्याला त्याची नवीन जी जनरेशन बनवायची आहे. ठीक आहे. मग ते कशी बनवणार? मग त्यासाठी ऑक्सिनचा आपण युज करतो, पॅरेंथेनोक्रॉपी बनवतो आणि तिथून त्याचं काय होतं, पुन्हा फ्रूटचं फॉर्मेशन होतं. महत्वाचं टॉपिक आहे पॅरेंथेनोक्रॉपी. आपल्या प्लांट चॅप्टर मध्ये ऍक्च्युली झाला होता तो, पण बघू. इंड्यूस्ड आहे हे बघा. एक एक्झाम्पल बघू आपण इंड्यूस पॅरेंथेनोक्रॉपीचं. दोन मिनिटं थांबा. हे बघा, पॅरेंथेनोक्रॉपी डेफिनेशन तुमच्या बुक मध्ये दिलेली आहे, तुम्ही तुमचं फर्स्ट चॅप्टर बघा. तर पॅरेंथेनोक्रॉपी म्हणजे काय? इट इज द नॅचरल और आर्टिफिशियल इंड्यूस प्रोडक्शन ऑफ द फ्रूट. म्हणजे तुम्ही नॅचरली किंवा आर्टिफिशियली तुम्हाला फ्रूट बनवायचं आहे विदाउट फर्टिलायझेशन ऑफ ओवम. म्हणजे तिथे फर्टिलायझेशन होत नाही. काय म्हणतोय मी? विदाउट फर्टिलायझेशन. ते नॅचरली हो का तुम्ही स्वतः करू. जेव्हा फर्टिलायझेशन होत नाही ओहूलचं आणि त्यामुळे जेव्हा सीडलेस फ्रूट तयार होतं त्याला पॅरेंथेनोक्रॉपी म्हणतात. मला वाटतं हा पॉइंट मला का इनलाज करतोय मी, कारण प्रतीक्षाने विचारला होता बरोबर ना प्रतीक्षा? हॅलो. हो सर. तर पहिली गोष्ट इथे सर्वात, हे बघा इथे सर्वात माईक बंद कर, सर्वात महत्वाची गोष्ट का बघा, पॅरेंथेनोक्रॉपी म्हणजे काय? एकाच पॅरेंथेनोक्रॉपीचं मिनिंग आहे की विदाउट फर्टिलायझेशन. लक्षात ठेवायचं, विदाउट फर्टिलायझेशन.
विदाउट फर्टिलायझेशन तिथे सीड तयार होतील का? नाही. सीड होण्यासाठी फर्टिलायझेशनची आवश्यकता असते. तर विदाउट फर्टिलायझेशन जेव्हा तिथे सीडलेस फ्रूट तयार होतो त्याला आपण पॅरेंथेनोक्रॉपी म्हणतो. म्हणजे बनाना वगैरे असतात किंवा भरपूर सीडलेस वॉटर मेलन आहे. इथे इथे सीडच नाहीत ना, तुम्हाला तुम्हाला दिसतंय की ते सीड आहेत का? इथे बघा, इथे सीड अशा दिसायला पाहिजे तुला, इथे सीड ते सीडच नाही आहेत. म्हणजे काय तर तिथे सीडलेस फ्रूट तयार झाला. फ्रूट तयार झालं पण सीडच नाही, म्हणजे फर्टिलायझेशन झालंच नाही. पण फ्रूट तर आपल्याला फ्रूट पाहिजे, आपल्याला सीड नको. त्यासाठी हा पॅरेंथेनोक्रॉपी कन्सेप्ट लावला. आम्हाला काय पाहिजे आहे? फ्रूट पाहिजे, सीड नको. मग तेव्हा आपण तिथे विदाउट फर्टिलायझेशन जेव्हा तिथे फ्रूटसाठी वर्क करतो तेव्हा तिथे ऑक्सिजन काय करतो, यूज मध्ये आणला जातो. पॉइंट कळाला? पॅरेंथेनोक्रॉपी असतो. हॅलो, नेक्स्ट. ऑक्सिजन प्रमोट द सेल डिव्हिजन इन द कॅम्बियम अँड ऑल्सो कॉजेस द अर्ली डिफरेन्शिएशन ऑफ झायलेंट्रा. आता ऑक्सिजन हा काय करतो? सेल डिव्हिजन करतो. कशाचं? कॅम्बियम मध्ये. आणि अर्ली डिफरेन्शिएशन करतो झायलेम आणि फ्लोएम. प्लांट मध्ये सर्वात महत्वाची जी टिश्यू असतात ते झायलेम आणि फ्लोएम असतात. झायलेम आणि फ्लोएम हा कन्सेप्ट आणि कॅम्बियम. आता कॅम्बियम हा जो क्वेश्चन आहे मागच्याच वर्षी काय वाटतं का त्याच्या आधी युपीएससी ला विचारला गेला. हे बघा, आता हे वूड आहे, हे झाडाचं झाड माहिती आहे तुम्हाला, झाड काटल्यावर कसं दिसतं. ते झाडाला कट करण्यात आला आहे आणि ते कट केल्यानंतर बघा तुम्हाला आउटर बार्क दिसतो आहे, तो बाहेरचा जो ज्याला आपण कशाने कट करू शकतो सॉफ्ट असतो त्याला आउटर बार्क म्हणतो आपण. हा त्याच्यानंतर फ्लोएम आहे, तिथे ग्रीन कलरचं एक पॅच दिसतंय तुम्हाला. इथे फ्लोएम म्हणजे काय? त्यातनं फूड जातं खाली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? कॅम्बियम दिसत आहे. ठीक आहे, एक कॅम्बियम. तर कॅम्बियम बार्क वेगळा, फ्लोएम ग्रीन कलरचं आहे, ते थोडं ब्राऊन कलरचं फ्लोएम आहे आणि हे मधलं थोडस डार्क काय आहे? झायलेम आहे. झायलेमचं काम असतं पाण्याला वरती नेणं, फ्लोएमचं काम असतं लीप करणं फूड रूटला नेणं. अशा प्रकारचं हे असत. आता इथे हे बघा, चांगल्या प्रकारे इमेजेस अवेलेबल ऍक्च्युली आहे. बार्क तर तुम्हाला दिसतोय तो बाहेरचा पोर्शनला बार्क म्हणतो आपण. त्याच्यामध्ये कॅम्बियम आहे, त्याच्यामध्ये हे जे असतं हार्ट ऑफ द वूड, म्हणजे हे तर तुम्हाला माहिती आहे प्युअरली वूड असतं. याला ग्रोथ रिंग म्हणतात. जेवढ्या रिंग्स इथे तुम्हाला ह्या लाईन दिसत आहेत, ह्या अशा रिंग दिसतात, त्याचं तेवढं एज असतं त्या प्लांटचं. तर त्या एज वगैरे मध्ये आपल्याला जायचं नाही, हार्ट वूड मध्ये जायचं नाही. आपल्याला महत्वाचं कॅम्बियम. कॅम्बियम कुठे असतं? तर तुमचा जो आउटर पोर्शन असतो त्याच्या मधल्या बार्क जो म्हणतो आपण तो बाहेरचा पोर्शन, त्याच्या मध्ये काय असतं? कॅम्बियम. आणि हे बघा, हे अशा अॅन्युअल रिंग असतात. तुम्हाला वूड कट केल्यानंतर अशा लाईन दिसतात, सर्कल दिसतात, याला आपण अॅन्युअल रिंग्स म्हणतो. हे जी लाईन्स दिसत आहेत त्या अॅन्युअल रिंग आहे, म्हणजे एका वर्षाला एक रिंग तिथे वाढत त्या प्लांट मध्ये. ठीक आहे, कॅम्बियम कळालं कुठे? इथे. त्या कॅम्बियम ची आणि त्या झायलेम आणि फ्लोएम ची, म्हणजे हा झायलेम आणि फ्लोएम, हा झायलेम आणि हा फ्लोएम आणि हा कॅम्बियम, या तिघांची ग्रोथ हा घडवतो. म्हणजे झायलेमही वाढवतो, कॅम्बियम वाढवतो आणि फ्लोएमही वाढवतो. म्हणजेच काय वाढवतो? वूड वाढवतो. म्हणजेच काय वाढवतो? वूड वाढवतो, साईज वाढवतो. तर तो लगेच काय करतो? सेव्हिंग करतो. आणि डिव्हिजन इन कॅम्बियम ऑल्सो कॉजेस अर्ली डिफरेन्शिएशन, म्हणजे झायलेम आणि फ्लोएम मध्ये लगेच सेल्सचा डिफरेन्शिएट करत जातो. कारण ज्या सेल्स असतात त्या सेल्स आधी ज्या असतात त्या सिम्पल सेल असतात, त्यांचं नंतर ते काम आपल्या हातात येतात. डिफरेन्शिएशन करणं म्हणजे आता ह्या सेल्स झायलेमचंच काम करणार, ह्या सेल्स फ्लोएमचंच काम करणार, याला त्यांचं काम लावणं म्हणतात. तर ऑक्सिजनमुळे झाड जो आपला ओडका असतो, म्हणजे आपला जो स्टेम असतो, त्याचं चांगल्या प्रकारे काय होतं? फास्ट ग्रोथ होतो, असं तुम्ही म्हणू शकता. इट प्रमोट द रूट इलॉंगेशन, जसं ते बर्डला वाढवतं खाली तसं ते रूटलाही खाली वाढवतं. इन लो कॉन्सन्ट्रेशन अँड शूटिंग ऍट अ हायर कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे
इलॉंगेशन रूटच करणं हे लो कॉन्सन्ट्रेशन, कमी असेल तर कमी इलॉंगेशन, जास्त असेल तर जास्त इलॉंगेशन. इट ऑल्सो हॅज इट अर्ली रूटिंग इन अ प्रोपोगेशन ऑफ कटिंग. आता बघा, हेस्टेन अर्ली रूटिंग इन अ प्रोपोगेशन ऑफ कटिंग, म्हणजे अर्ली रूटिंग म्हणजे कसं की जे आपण रूट्स येतात, अर्ली रूटिंग म्हणजे ऑक्सिन जर असेल तर त्याला अर्ली रूट येणं ह्याच्यामुळे पॉसिबल आहे, तर हे ऑक्सिनमुळे. आता सिम्पल आहे, तुम्ही जर टिश्यू कल्चर बघितलं तर टिश्यू कल्चरमध्ये कॅलस बघितला होता, ते कॅलस एवढा फास्ट का तयार झाला, ते पुन्हा ऑक्सिन असेल तर त्याला अर्ली रूट्स येतात. तर रूट्स फास्ट येणं याला म्हणतो आपण ऑक्सिनचं वर्क. नेक्स्ट, फॉलिक्युलर स्प्रे. आता हा जो ऑक्सिन आहे याच्यामध्ये मग तुम्हाला इम्पॉर्टंट पॉइंट काय काय कळाले, तर सर्व हे बघ, रूट वाटणं, वरती टीप वाटणं, मध्ये तो ओडका वाटणं, हे सर्व आपण बघितलं. त्याचं हर्बिसाइड म्हणून त्याला युज कसं करतात. आता फॉलिक्युलर स्प्रे म्हणजे काय, तर ऍग्रिकल्चरमध्ये आपण जे न्यूट्रिशन देतो हे दोन प्रकार देतो. एक तर तुम्ही कोणतंही जे प्लांट न्यूट्रिशन असतं ते तुम्ही त्याला रूट्स म्हणून देऊ शकता, म्हणजे अशा प्रकारे तर तुम्ही फॉली स्प्रे मारू शकता. हे बघा, असे भरपूर तुम्ही मार्केटमध्ये गेलात तुम्हाला असे भरपूर असे हे मिळतात गार्डनसाठी वगैरे. तर फॉलिक्युलर स्प्रे म्हणजे जसं आपण हे हा माणूस करतोय प्लांटवरती मारतोय, त्याला आपण फॉलिक्युलर स्प्रे म्हणतो. हे बघा, हा माणूस मारतो, हे बघा, हे नोझल आहे, त्याच्यामध्ये आपण फर्टिलायझर वगैरे टाकलेले आहेत, आणि तो पंप आहे, आणि काय पंप सुरू करणार आणि त्याच्यावरती स्प्रे मारणार. हे नोझल आहे आणि अशा प्रकारे आपण पानांवरती स्प्रे मारतो, ठीक आहे, याला फॉलिक्युलर स्प्रे म्हणतो. ठीक आहे, कळालं फॉलिक्युलर स्प्रे काय असतं, झाडावरती स्प्रे करणं. कळालं का, गार्डन मध्ये अशा प्रकारे स्प्रे करतात. तुमच्या घरामध्ये जर छोटस गार्डन असेल तर त्याला असं त्या छोट्याशा बॉटल. हे कोण आहे, वन प्लस कोण आहे सर? मी ओके आदित्य का? हो सर. फॉलिक्युलर स्प्रे कळाला असेल तुम्हाला, काही इश्यू आहे का? शेतकरी जे शेतामध्ये पानांवरती मारतात त्याला फॉलिक्युलर स्प्रे म्हणतात. तर त्या फॉलिक्युलर स्प्रे मध्ये आपण NNA वापरतो किंवा 2,4-D वापरतो, ठीक आहे, फ्लॉवरिंग साठी इन इची अँड पायनॅपल. आता हे एक्झाम्पल दिले तर ते बघून घ्या. NA वगैरे तुम्हाला आधीच सांगितलंय की ऑक्सिन असतं,
Likewise, it prevent the premature fruit crop in apple, pear, oranges, and also prevent the formation of abscess layer. हे बघा, हे तर चांगल्या गोष्टीसाठी असतं की त्यांना फ्लॉवरिंग वगैरे येण्यासाठी. आणि हे काय करतं, प्रिव्हेंट प्री मॅच्युअर फ्रूट ड्रॉप. म्हणजे कधी कधी काय होतं की ऍपल्स वगैरे असतात किंवा पियर्स वगैरे असतात, ऑरेंजेस असतात, हे मॅच्युअर होत नाहीत आणि पडून जातात खाली. ड्रॉप समजतं ना, पडून जाणार. म्हणजे ऍपल चांगले ग्रोथ होत नाही त्यांची आणि ते ड्रॉप होऊन जातात. मग हे होणं, हे थांबायचं असेल तर यासाठी आपण ऑक्झिन वापरतो की चांगल्या प्रकारे त्यांची ग्रोथ घडवतं, त्यांची साईज शेप ऍपलचं बनवतं आणि त्यांना ड्रॉप होऊ देत नाही. ठीक आहे. ऍब्सिसियन लेअर म्हणजे काय, तर त्यांचं डिग्रेडेशन होणं, म्हणजे ते पडून जाणं. ऑक्झिन प्ले रोल इन इलॉंगेशन ऑफ सेल, हे तर सांगितलं आधी. इट इज नो टू इन्क्रीज द रेट ऑफ रेस्पिरेशन. आता हा काय करतो, सिंपल आहे. हा एका सेलच्या भरपूर सेल बनवतो, हे का पॉसिबल आहे, रेस्पिरेशनचा रेट वाढवतो. ठीक आहे. ऑक्सिजन ब्रेक द डॉमिनन्सी इन अ सीड अँड प्रमोट क्विक जर्मिनेशन. जर तुमच्याकडे सीड्स असेल आणि ते झोपलेले असतील, आता तुमच्या घरात जेवढेही सीड्स आहेत, गहू, ज्वारी, सगळे झोपलेले आहेत, त्यांना जर तुम्हाला उठवायचं असेल तर ते ऑक्सिजनचा तुम्ही जर युज केला त्यामध्ये, तर ते लगेच काय करतात, ग्रोथ करतात, त्यांना रूट वगैरे येऊन जातात. म्हणजे हा काय करतो, रेस्पिरेशनचे रेट वाढवतो. सीड डॉर्मन्सी म्हटणं म्हणजे झोपलेल्या अवस्थेतनं काय होणं, जागृत होणं किंवा ते जर्मिनेट होणं. याच्यामध्ये फक्त रेस्पिरेशनचा एक फॅक्टर असतो. रेस्पिरेशन जेव्हा ते करायला लागतं, बघा तुमच्या घराची सीड आहे ते ऑलरेडी रेस्पिरेशन करताय. तुम्ही जे ज्वारी वगैरे काय तुमच्या घरात ठेवलं असेल, गहू वगैरे, तर ते ऑलरेडी काय करताय, रेस्पिरेशन करताय. पण ते एवढ्या स्लो रेटनं करताय की ते झोपलेलं असतं, म्हणजे त्याला आपण डॉर्मंट फेज म्हणतो. पण त्याला पाणी वगैरे जमीन मिळाली की त्याचं रेस्पिरेशन वाढतं, तो कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन जोरात घ्यायला लागतो आणि मग त्याच्याकडनं ते त्याचा बाहेरचा जो काय असतो कोटिंग असतो, तो सीड कोट तो कट करतो आणि तिथून रूट आणि शूट बाहेर करतो. आणि हे सर्व रेस्पिरेशन वरती डिपेंड करतो. तर हा ऑक्सिजन ह्या रेस्पिरेशनलाच वाढवतो आणि त्याची क्विक जर्मिनेशन करतो. तर असे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत की ऍपलला ड्रॉपिंग न होऊ देणं, फ्लॉवरला पायनॅपलचं चांगलं फ्लॉवरिंग होणं, तिकडे रूट्स वगैरे डेव्हलप होणं, त्याची प्लांटची साईज डेव्हलप होणं, ते ऍपल्स वगैरे, हे भरपूर इम्पॉर्टंट गोष्टी आहेत की फ्रुट्स मध्ये इम्पॉर्टंट आहे. तर कळालं असेल तुम्हाला की ऑक्सिजन किती इम्पॉर्टंट आहे ऍग्रिकल्चर. त्याला हर्बिसाइड म्हणून युज केलं जातं, काहींना थांबवण्यासाठी युज केलं जातं. तर अशा प्रकारे मला वाटतं एवढं. नेक्स्ट पॉइंट जो जिब्रेलिन, प्रश्न आहे का, जायचं पुढे? जिब्रेलिन. तर चला, शेखर पाटील वाचतोय. शेखर. हा सर. हे हा प्यारा का. हा, इट इज अनदर ग्रोथ. इट इज अनदर ग्रोथ. It is another growth promoting hormone and is abundant in root tip and developing. It show non-polar transport through vascular tissue. Zibrelin is where थांबायचं हे बघा, थांबायचं. ऑक्सिन आणि याच्यामध्ये बघा मेन डिफरन्स काय आहे की हा ही प्रोट हा ही काय करतो, ग्रोथला वाढवतो, प्रमोट करतो म्हणजे वाढवतो. ठीक आहे. आणि हाही कुठे असतो, मॅक्झिमम रूट टिप्स मध्ये सापडतो, रूटच्या टिप्स मध्ये. ओके. तर हा आणि डेव्हलपिंग सीड्स मध्ये, हे बघा, हे इम्पॉर्टंट आहे. बरं, नीट वाल्यांसाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे की सीड्स मध्ये आणि रूटच्या टिप मध्ये जिब्रेलिन सापडतो, जिथे सीड फॉर्म होत असतं आणि च्या टिप्स ग्रोथ करत असत. हा कोणत्या प्रकारचा ट्रान्सपोर्ट दाखवतो, तर नॉन पोलर ट्रान्सपोर्ट दाखवतो. मागे सांगितलं ऑक्सिजन हा पोलर ट्रान्सपोर्ट दाखवतो आणि जिब्रेलिन हा नॉन पोलर ट्रान्सपोर्ट दाखवतो. ठीक आहे. तर पुन्हा तुमचा होमवर्क, पुन्हा तुम्हाला नीट वाल्यांसाठी पर्टिक्युलर होमवर्क आहे की जिब्रेलिनचा ऑक्सिजनचा पोलार आणि जिब्रेलिनचा नॉन पोलार.
तर याच्यावरती तुम्ही होमवर्क करायचं, ठीक आहे? माधवी आहे का? माधवी हा सर. पोलार आणि नॉन पोलार मध्ये चांगली डायग्राम शोधायची, ठीक आहे? त्याच्यावरती आपण सध्या इथे मला असं चांगल्या प्रकारे मी विचार करतोय की सखवावं, कारण ते थोडस ट्रान्सपोर्ट आहे, थोडं त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड आहे, पण मी इथे आता इन्व्हॉल्व्ह करत नाहीये. तर नीटवाल्यांनी विचारती आज जिब्रेलिन्स. जिब्रेलिन वॉज फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम द फंगस. आता बघा, हे जे गोष्टी आहेत हे आपल्या सायंटिस्टने आयसोलेट केलेले आहेत. आयसोलेट म्हणजे काढलेले आहेत. नाव पाठ करून घ्या, करोस वासावा काय नाव तसे करून घ्या पाठ. याने ऑब्झर्व केलं विन राईस प्लांट वॉज इन्फेक्टेड बाय फंगस. म्हणजे एक फंगस आहे, तिचं नाव जिब्रेला आहे. त्या फंगसनं जेव्हा त्याला इन्फेक्ट केलं, इट शो एक्सटेन्सिव्ह स्टेम एलॉन्गेशन. म्हणजे की त्या प्लांट्सला राईसच्या फंगसने इन्फेक्ट केलं, पण काय झालं की त्या इन्फेक्ट झाल्यामुळे त्या प्लांटची ग्रोथ अजून वाढली, जोरात वाढली, ठीक आहे? इट शो एक्सटेन्सिव्ह स्टेम एलॉन्गेशन, त्याच्यामुळे भरपूर हाईट वाढली. आणि त्याला म्हणतात बॅकएंड डिसीज, ठीक आहे? बॅकएंड डिसीज. मग त्याच्यावरनं कळलं की हा जो फंगस असतो हा काहीतरी असतो तयार करतो, की त्याच्यामुळे काय होतं की प्लांटची एकदम ग्रोथ वाढायला लागते, जास्त ग्रोथ त्याला मिळायला. तर त्याच्यावरनं त्याला कळलं की याच्यामध्ये काहीतरी आहे, जिब्रेला आहे जे फंगस आहे, याने काहीतरी केलेलं आहे, त्याच्यामुळे काहीतरी झालेलं आहे. द क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ जिब्रेलिन आयसोलेटेड बाय याबुटा. आता ते नाव आहे त्यांचे, लक्षात ठेवा. द नेम सर जिब्रेलिन, आणि आपण त्याला जनरल जिब्रेलिन म्हणतो. तुम्ही कोणत्याही दुकानावरती जा जिथे की ऍग्रिकल्चर आहे, तुम्हाला तिथे जिब्रेलिनच्या बॉटल दिसतील. इट इज सिंथेसाइज्ड इन यंग लीव्स सीड्स रूट्स आणि स्टेम. स्टेप्स तुम्ही सांगितलं, ऑक्सिजन सारखंच काम करतो, स्टेमला वाढवायचं, रूटला वाढवायचं, सीडला प्रमोट करायचं, लीव्सला. तुला आधीच सांगितलं होतं की चांगल्या प्रकारे ऑक्सिजन स्टेम सीडला तेवढं डेव्हलप करत नाही जेवढं की हा जिब्रेलिन करतो. तर लक्षात ठेवायचं, थोडंसं डिफरन्स आहे. दीज आर सिंथेसाइज फ्रॉम मोनोव्हॅल्किनिक ऍसिड. मेव्हॅल्क ऍसिड नाव येतं, लक्षात घ्या. तुम्ही त्याचं स्ट्रक्चर बघितलं, तुम्ही म्हणाल की काय आहे याला, हे कसं दिसतं, तर ते थोडस केमिकल कंपाऊंड आहेत, सर्व रिंगिंग स्ट्रक्चर मध्ये दिसतं. तर मेनॉलिक ऍसिड पार्ट करा. मोर दॅन 150 केमिकल्स टाईप्स आर नोन फॉर सो फार. म्हणजे आपल्याला भरपूर जिब्रेलिनचे टाईप्स माहिती आहे. त्यातला GA3 इज अ मोस्ट कॉमन अँड बायोलॉजिकल ऍक्टिव्ह फॉर्म. ते मोस्टली ज्याही ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस बघाल, जे जिब्रेलिन यूज होतो तो GA3 यूज होतो. केमिकली इट कंटेन्स चिबेन रिंग्स सायक्लिक डायप्रिन विथ 4 आयसोप्रिन युनिट्स. आता हे तुम्हाला आयसोप्रिन वगैरे किंवा डायप्रिन वगैरे हे तुम्ही पॉलिमर मध्ये थोडं ऐकलं असेल, आयसोप्रिन वगैरे. तर बघू आपण, एवढं तुम्हाला कळणार तर नाही, तुम्हाला दाखवून देतो. आपल्याला तिकडे बायोमॉलिक्युल्स मध्ये जिब्रेलिनचं स्ट्रक्चर आहे का माधवी? हॅलो हे बघा, जिब्रेलिन अशा प्रकारे दिसतो. तर काय करताय तुम्हाला समजत? करताय का? त्याचा फॉर्म्युला काय असतो माहितीये का? त्याला शॉर्टकट मध्ये तुम्हाला फक्त एवढं कळत असेल, त्याला शॉर्टकट मध्ये असं लिहितात C19H22O6. म्हणजे एक हायड्रोकार्बनचा कंपाऊंड असतो, त्यामध्ये कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन असतो. कार्बन 19 असतात, हायड्रोजन 22 असतात, ऑक्सिजन 6 असतात, आणि त्याने ते अशा प्रकारे एकमेकाला जॉईन असतात. आणि ह्या आणि हे कुठून मिळतो आपण? तर फंगी पासून मिळवतो. त्या फंगीचं नाव जिब्रेला माहितीये तुम्हाला, त्याचा फॉर्म्युला आहे. आणि तो दिसायला असा असतो, थोडासा पेल येलो कलर मध्ये असतो, थोडासा कधी कधी
बीच कलर मध्ये असतो. तर दिसायला मला वाटतं की तुम्ही जसं तुम्हाला नीटला जर असेल किंवा एक्स्ट्रा पोर्शन मध्ये असेल तर आपण घेऊ, पण जनरल लोकांना करण्याची काही गरज नाही. नीटवाल्यांसाठी लागलं तर आपण त्याचं शक्य बघू. नेक्स्ट आहे फिजिकल इफेक्ट अँड ऍप्लिकेशन ऑफ जिब्रेल. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे काय जिब्रेल वगैरे? हॅलो, काही डाऊट आहे का? नाही नाही सर. इथपर्यंत काही ओके, इथपर्यंत काही डाऊट असेल तर विचारा. आता आपण याच्यामध्ये फिजिकल आर्ट अँड ऍप्लिकेशन ऑफ जिब्रेलिन बघू, म्हणजे ऍक्च्युली प्लांटला जिब्रेलिन दिल्यावरती होतं काय. तर डॉर्मन्सी ऑफ बर्ड कॅन बी ब्रोकन बाय जिब्रेलिन, म्हणजे बर्ड आहे, एक झाडाचं बर्ड आहे. बर्ड म्हणजे काय? तर तुम्हाला आधीच दाखवलं की प्लांट आहे आणि प्लांटला इथे बर्ड आहे, तो डॉर्मन्सीमध्ये आहे, म्हणजे तो स्टक झालेला आहे, थांबलेला आहे, तो त्याला ग्रोथ नाही करायचं. तर त्याला एकदम तुम्हाला फास्ट ग्रोथ करायचं असेल तर त्याला जिब्रेलिन द्या, तो ग्रोथ करून देईल. इट कॅन प्रमोट द सीड जनरेशन. तुम्हाला आधीच सांगितलं की हा कोणाकोणाला वाढवतो स्टेमचा स्टीपला. झाडाचा टीप म्हणजे काय असतो? बर्ड असतो. सीड सीड वाढव सीड हे होत नाही का चांगल्या प्रकारे, तयार होत नाही का, प्रमोट होत नाही का, मग जिब्रेलिन त्याला काय करतो? प्रमोट करतो. सिरल समजतात ना, सिरल्स वगैरे, व्हीट, बार्ली, राईस, हे जे आहेत ना, बार्ली वगैरे, यांना आपण जिब्रेलिन दिल्यावरती ते चांगल्या प्रकारे काय होतात? तयार होतात. आणि हायड्रोलायझिंग एन्झाइम अमायलेज टू प्रोड्यूस शुगर. हे बघा, आता हे जे सीड्स असतात ते का प्रोड्यूस होतात? तर सिंथेसायझिंग हायड्रोलायझिंग द एन्झाइम अमायलेज टू प्रोड्यूस शुगर. आता यांच्यामध्ये जिब्रेलिन हे जे सिरल्स वरती काम करतं ते कोणत्या फॉर्म मध्ये काम करतं? तर ते कशावरती काम करतं? तर हे हायड्रोलायझिंगचं काम करतं. ठीक आहे, तर त्याच्यावरती आपण कमेंट बघू आपण जर इंटरनेटवरती डेटा आहे का तसा. संपा शोधू द्या मला. शोधल्या होती सांगतो मी तुम्हाला, मला असं डायग्राम चांगला मिळत नाही की ज्याच्यामध्ये जिब्रेलिनचा जो तुम्हाला मला अमायलेजचा कन्सेप्ट सांगायचा आहे तो सापडत नाही. उद्या तुम्हाला शोधून सांगतो. ठीक आहे, तुम्हाला उद्या शोधून सांगतो. हे बघा, अशा प्रकारचं हे जिब्रेलिन वगैरे मार्केटमध्ये अवेलेबल असतं. हे जे बॉटल दिसतंय ना तुम्हाला, जिब्रेलिन अशा प्रकारचे बॉटल्स असतात. हे जिब्रेलिक ऍसिड आहे जे, हे अशा प्रकारे असतात. आणि याला तुम्ही डायरेक्टली फ्लॉवरवरती काय करतात, फ्लॉवर, हे बघा तिथे काढलेलं आहे फ्लॉवरिंग बुस्टर. फ्लॉवरिंग बुस्टर म्हणजे काय? तुम्ही त्याला जेव्हा फ्लॉवरवरती स्प्रे करतात तेव्हा ते फ्लॉवर एकदम चांगल्या प्रकारे ग्रो करतात. तर अशा प्रकारे भरपूर केमिकल्स अवेलेबल आहेत. ठीक आहे, त्याच्यावरती मला डेटा मिळाला की आपण त्याला पुन्हा येणार. तर
इथे इम्पॉर्टंट काय आहे की हा जो जिब्रेलिन आहे तो काय करतो, सीडला चांगल्या प्रकारे काय करतो, फास्ट ग्रोथ करतो. आणि तुम्हाला माहिती आहे सीड मध्ये काय असतं, स्टार्च शुगर वगैरे असतो, त्याच्या कॉन्सन्ट्रेशनमुळे त्या सीडचं काय होतं, चांगल्या प्रकारे ग्रोथ होतो. आता हा काय करतो हे बघा, सर्वात महत्वाची गोष्ट आहे हायड्रोलायझिंग इन्झाइम जो असतो अमायलेज, याला हा काय करतो, मदत करतो. ठीक आहे, हायड्रोलायझिंग इन्झाइम अमायलेज म्हणजे काय, तर हा हायड्रोलायझिंग करणं म्हणजे काय करणं, की त्याच्यामध्ये आपण हायड्रोलाइज करणं म्हणजे कसं करणं, त्याला ब्रेक करणं. तर हा अमायलेजच्या मदतीनं काय करतो, शुगरच्या प्रोडक्ट हेल्प. हे बघा, एक अमायलेज आहे, अमायलेज हा हार्मोन कशासाठी काम करतो लक्षात ठेवा, अमायलेज हा हार्मोन कार्बोहायड्रेट साठी काम करतो, शुगर साठी. आणि याला अफेक्ट कोण करतो, हा जिब्रेलिन करतो. त्यामुळे आपलं शुगरचं प्रोडक्शन काय होतं, इन्क्रीज होतं, मला असं म्हणायचं. म्हणजे जिब्रेलिन शुगर वरती अफेक्ट करतो कशा थ्रू, अमायलेज थ्रू. आणि अमायलेज वरती कसा अफेक्ट करतो तो, तर हायड्रोलायझिंग ही प्रोसेस आहे. तर त्याच्यानंतर आपण जेव्हा हे जे अजून बघू काय बायोलिक्स वगैरे किंवा मग अजून पॉलिमर, हायड्रोलायझिंग कन्सेप्ट आपण चांगल्या प्रकारे शिकून घेऊ. हायड्रोलायझिंग म्हणजे ऍक्च्युअली काय करणं, ब्रेक करणं. द मोस्ट स्ट्रायकिंग इफेक्ट ऑफ इट्स इलॉंगेशन ऑफ स्टीम वेअर इंटरनोड इन्क्रीज द लेंथ. हे बघा, सर्वात जिब्रेलिन का वापरला जातो, मी तुम्हाला आधीच सांगितलं की 3 दिवसापूर्वी मी स्वतः जिब्रेलिन माझ्या फार्म मध्ये युज केलं. तर जिब्रेलिन का युज करावं लागलं, कारण जे प्लांटचं जे हाईट होतं ते अशा प्रकारे होतं, माझी अपेक्षा होती की हाईट एवढं असलं पाहिजे. हा जो त्याचा फर्स्ट लीफ होता तो छोटा होता आणि तो फोटोसिंथेसिस करण्यासाठी कॅपेबल नव्हता. तर मला माझं म्हणणं होतं की माझा लीफ मोठा पाहिजे, फोटोसिंथेसिस चांगलं झालं पाहिजे, फूड त्याने तयार केलं पाहिजे. तर हे तर आता ही जे लीफ आहे आता तो एवढा छोटा होता आणि मला एवढा मोठा लीफ हवा आहे. तर मी नवीन सेल तयार करण्यापेक्षा ह्या इथल्या ज्या सेल्स आहेत यांनाच काय केलं, मी इलॉंगेट केलं. तर त्याची हाईट वाढली, झाडाची हाईट वाढली, स्टेमची हाईट वाढली, लीव्हची हाईट वाढली. म्हणजे आता हे झाड आहे, तुम्हाला माहिती प्रत्येक झाडाला असे मध्ये काय असतात, नोड असतात. हे नोड असतात, याला नोड म्हणतो आपण. आणि या मधल्या ऊस असतो ना, ऊस, त्या ऊसाला बघा इथे हा काय नोड असतो आणि याच्या मध्ये इंटरनोड गॅप असतो, त्याला इंटरनोड म्हणतो. जिब्रेलिन तुम्ही जर त्याला दिलं तर काय होतं की हे जे इंटरनोड असतात म्हणजे हे जे मधले जे हे खड्डे असतात, हे खड्डे यांची हाईट वाढायला सुरुवात, हा एवढा होऊन जाणार म्हणजे प्लांटची हाईट वाढणार. तर नोड आणि इंटरनोड वरती सर्वात चांगलं काम करणारा जो हार्मोन आहे तो जिब्रेलिन आहे. 2 दिवसात तुम्हाला दिसतं की प्लांटची हाईट ग्रोथ करून गेलेली आहे. प्रमोट द ब्लॉटिंग दॅट इज इलॉंगेशन ऑफ इंटरनोड जस्ट प्रायर टू द फ्लॉवरिंग. सिम्पल आहे ब्लॉटिंग प्रोसेस पेक्षा, हे लक्षात ठेवा की फ्लॉवरिंगच्या आधी प्लांटची हाईट वाढवून. ठीक आहे, तर एक्झाम्पल घ्या, बीट, कॅबेज वगैरे इम्पॉर्टंट आहेत. इट कॉजेस द पॅरेंथनोक्रॉपी, आधी सांगितलं. काही जे प्लांट्स असतात, टोमॅटो वगैरे, ऍपल्स, पीएस वगैरे, यांच्यामध्ये तुम्हाला सीड नको असतात आणि तेव्हा तुम्ही याला पॅरेंथनोक्रॉपी सारखे युज करू शकता, जसं ऑक्झिनला तुम्ही युज केलं होतं. वेन जिब्रेलिन्स आर अप्लाइड इन जिनेटिकली डॉर्ट प्लांट्स लाईक मेज, द स्टेम रॅपिडली इलॉंगेट्स अँड अपियर्स नॉर्मल टू द टॉल व्हरायटी. आधीच सांगितलं की जर तुमच्याकडे एक मेजचं प्लांट एवढं असेल, बुटकं असेल, त्याला तुम्ही जिब्रेलिन द्या, तुमच्या 2 दिवसामध्ये ते तुमचं डबल नाही पण 20-30% ग्रोथ करून जातो. झालं काय, फक्त त्यातल्या सेल्सची साईज एवढी होती, हे न्यूक्लियस होतं, सेल होतं, तर प्रत्येक सेल त्याची एवढी होते. मला सांगा, बॉडीतल्या प्रत्येक सेलची साईज 20% वाढली, पूर्ण प्लांटच 20% वाढतं. तर तुम्हाला छोट्या प्लांट हायटेड करायचे असेल तर तुम्ही जिब्रेलिन यूज करणार. Application of gibberellin overcomes the requirement of vernalization. Usually it inhibits the growth of roots, delay sequence and the prevent the association. हे बघा, जेव्हा तुमची ग्रोथ थांबलेली आहे, तुमची रूटची ग्रोथ थांबलेली आहे, डिले सेन्सेस झालेले आहेत म्हणजे तुमचे फ्लॉवरिंग वगैरेचे पोर्शन थांबलेले आहेत, तर तेव्हा तुम्ही कोणाला युज करायचं, जिब्रेलिन. तेव्हा आपण जिब्रेलिन काय करतो, ह्या सर्व रिक्वायरमेंट ओव्हरकम करतो. नेक्स्ट आहे इट ऑल्सो ब्रेक द डॉर्मन्सी ऑफ द सीड अँड हॅसिटंट जर्मिनेशन. ऑर्गन आणि
जिब्रेलिन मध्ये असं काही एकदम मोठा डिफरन्स नाहीये. जसं ऑक्झिन डॉर्मन्सी ब्रेक ब्रेक करतो आणि लगेच त्यांना रूट वगैरे आणतो, तसं हाई आणतो. ऍप्लिक ऑफ जर्मलिन जिब्रेलिन कॉजेस द प्रोडक्शन ऑफ फिमेल फ्लॉवर्स ऑन द मेल प्लांट्स. बघा, ऍप्लिकेशन ऑफ द जिब्रेलिन कॉजेस द प्रोडक्शन ऑफ द मेल फ्लॉवर ऑन द फिमेल प्लांट्स. तुम्हाला असं भरपूर माहिती असेल की जिब्रे जे प्लांट्स असतात ते हे युनिसेक्शुअल असतात, म्हणजे काही प्लांट्स मध्ये फक्त काय असतात, मेल फ्लॉवर असतात, फिमेल फ्लॉवर असतात. तर यांच्यामध्ये असतं की जर तुम्ही जिब्रेलिन मॅक्स युज, तिथे काय होतं की मेल फ्लॉवर ऑन द फिमेल प्लांट्स, म्हणजे प्रोडक्शन जे होतं, प्रोडक्शन ऑफ मेल फ्लॉवर ऑन फिमेल प्लांट काय होतं, इन्क्रीज होतं. आणि त्याचा ऍडव्हान्टेज काय असतो, सिंपल आहे, तिथे पॉलिनेशन वगैरे चांगल्या प्रकारे होतं आणि तिथे मग काय मिळतात, आपल्याला सीड्स वगैरे मिळतात. मग पॉइंट काही डिफरन्स जास्त नाही आहे ऑक्झिन मध्ये, याच्यामध्ये सेम आहे. काय सेम आहे, तर सीड त्या स्टेमला ग्रोथ करणं. आता तुम्हाला इथे काही नवीन पॉइंट कळाले, ते म्हणजे काय, हे व्हर्नलायझेशन, किंवा तुम्हाला इथे नवीन पॉइंट कळाला की ऍब्सिशन, किंवा आहे सेन्सेस, हे जे वर्ड्स आहेत. तर हे तुमच्या होमवर्कला देतो मी तुम्हाला, याच्यावरती याची डेफिनेशन शोधायची, नीटवाल्यांनी तर प्रत्येकाने शोधायची. आणि महत्वाचं हॅसेंट जर्मिनेशन, हे काही इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत की जे तुम्हाला पुन्हा पुन्हा येतात आणि ते समजत नाही, म्हणजे व्हर्नलायझेशन काय असतं, किंवा ऍब्सिशन काय असतं, किंवा सेन्सिस काय असतं. तर याच्यावरती हा तुमचा होमवर्क आहे, याला सर्च करायचं, आपण उद्या याच्यावरती डिस्कस करणार. बाकीचं तर मला वाटतं याच्यात काही डिस्कस करण्यासारखं काही नाही. बोला, काही प्रश्न आहेत का कोणाला? हॅलो. नाही सर, काही प्रश्न. हे बघा, सिम्पल टॉपिक आहे आणि वाचूनही होऊ शकतो, आणि जास्त फरक नाही दोघांमध्ये, जिब्रेलिन आणि ऑक्सिन मध्ये जास्त तेवढा असा डिफरन्स नाही. तुम्ही असं जनरली लिहू शकतात की दोघं हे, म्हणजे तुम्हाला ऑक्सिन विचारलं तुम्ही लिहू शकतात की स्टेम साठी, रूट साठी, सीड साठी. जिब्रेलिन तुम्ही ते लिहू शकता स्टेम साठी, रूट साठी. हा सीडला जर्म करतो फास्ट, तो हे जर्मिनेट करतो फास्ट, तो पॅरेन्थेलनोक्रॉपी करतो, तो विदाउट सीडलेस प्लांटला फ्रूट जनरेट करतो, हाई करतो, कॉमन फीचर आहेत त्यांचे. तो स्टेम रूटला वाढवतो, हाई वाढवतो, तर कॉमन कॉमन गोष्टी आहे. त्यांचं नाव वेगळे आहेत, एकदा वाचा ते, त्याच्यावरती उद्या आपण डिस्कस करू. ठीक आहे, तर इथे थांबू आपण. कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचार. नाही सर. जिब्रेलिन से तुम्हाला घरी मिळतं, जिब्रेलिन से तुम्हाला बॉटल मध्ये मिळतं, फेमस आहे एकदम. हे ऑक्सिजन जेवढं वापरलं नाही तर तेवढं जिब्रेलिन वापरलं. म्हणजे तुम्ही म्हणणार की सर ऑक्सिजन जास्त वापरला तर का जिब्रेलिन, तर तुम्ही त्याला म्हणतात रेग्युलेटर, नंतर प्लांट रेग्युलेटर, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. हे बघा, त्याचं नाव असतं प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. आणि तुम्ही जेव्हा त्याला शॉपिंग मध्ये जाल तर तुम्हाला भरपूर कॅन्स वगैरे मिळतील त्याच्या शॉपिंग मध्ये. हे बघा, हे असे भरपूर तुम्हाला कुठेही जा तुम्ही जिब्रेलिन प्रत्येक मध्ये मिळत आहे, कारण हा प्लांटचा रेग्युलेटर आहे. म्हणजे तुम्ही जिब्रेलिन दिलं की त्या, हा आता बघा, हा जिब हे 24 जिब्रेलिन आहे ते. हे तुम्ही प्लांटला दिलं की ते प्लांटची हाईट वाढून जाईल, ते प्लांटचं सीड चांगलं येईल, ते प्लांटचे फ्लॉवर चांगले होतील, म्हणजे सर्वच पार्टवर ते अफेक्ट करतो, त्याचे रूट्स ग्रोथ करतो, ओव्हरऑल त्याच्या बॉडीला ग्रोथ करतो. त्याच्यामुळे मग फार्मर त्याला भरपूर युज करतात की आपले प्लांट्स मोठं झालं पाहिजे, त्याचे रूट्स वाढले पाहिजेत, त्याचे फ्रूट चांगलं आलं पाहिजे. सीड्स वरती काम करतं ना ते, रूट्स वरती काम करतं. तुम्ही फ्रुट्स वरती त्याला अप्लाय केलं तर फ्रुट्स साईज वाढून जाते. तर सर्वच गोष्टी आहेत, म्हणून जिब्रेलिन्स एक प्रॅक्टिस मध्ये शेतकरी भरपूर युज करतात. आणि हे बघा, बघा 200-300 रुपयाला मिळतं, तुम्ही घरी विकत घेऊन तुमच्या झाडांनाही देऊ शकतात. चला ठीक आहे, थँक्यू.
काही डाऊट आहे कोणाला स्टॉप करायचं? हो सर.